आपल्या आसपास असणारी काही माणसं आपल्याला सतत त्रास देत असतात आणि अशा माणसांना आपण टाळूही शकत नाही. अशा माणसांना कसं हँडल करायचं किंवा अशा माणसांना कशी उत्तरं द्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम त्यांना टाळू नका. टाळून टाळून तुम्ही त्यांना किती टाळणार? कधी ना कधी तुम्हाला त्यांना सामोरं जावंच लागेल. त्यापेक्षा अशा माणसांना तुम्ही फेस करायला शिका. त्यांच्या तोंडावर त्यांना उत्तरं द्यायला शिका. ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधी स्वतःला सांगून ठेवायचं की 100% हा आपल्याला तणाव देईल, टेन्शन देईल असंच बोलणार आहे. त्यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलणार. असं केल्याने तुम्हाला जास्त ताण येणार नाही, टेन्शन येणार नाही. तो स्वतः काहीही सांगू देत किंवा विचारू देत. आपण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं. जसं की हो, बरोबर आहे, अच्छा, चालेल, बरं, ठीक आहे, असं एका शब्दामध्ये त्याच्याशी बोलायचं. म्हणजेच वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं. याचा फायदा असा की कुत्रा भुंकून भुंकून किती भुंकेल? भुंकल्यावर, भुंकून थकल्यावर कुठेतरी तो थांबेलच की. जर तुम्ही त्याला प्रतिउत्तर देत बसाल तर त्याने वाद आणखी वाढतील. तो जे काही सांगतोय तिथे क्युरियोसिटी दाखवू नका, कसलीही उत्सुकता दाखवू नका. आपण त्याचा ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर तो ऑटोमॅटिक बोलायचं हळूहळू कमी होऊ लागतो. स्वतःहून कुठलीही गोष्ट या लोकांसोबत शेअर करू नका. आज आपल्या तो जवळचा आहे असं दाखवून देईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% तुम्ही दिलेल्या माहितीचा गैरवापर करेल. म्हणून त्याला स्वतःची कुठलीही माहिती स्वतःहून देऊ नका किंवा त्याच्याशी फारसं बोलू नका. तुमच्या जवळच्या माणसाबद्दल तर त्यांना चुकूनही काही सांगू नका. कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला या लोकांना खूप छान जमतं. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल तर त्याला काहीच बोलू नका. म्हणजे त्यांना पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिकच मिळणार नाही. या माणसांशी कधीही नजर चुकवून बोलू नका. त्यांचा असा समज होतो की आपण त्यांना घाबरतोय आणि म्हणूनच मला डोळ्याला डोळे हा देत नाही. पण त्यांना हे कुठं माहिती असतं की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात आणि म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नाही. ही माणसं तुम्हाला काहीही बोलल्यावर तुम्ही एखादा जोक ऐकल्यासारखं त्याला दाखवावं. मग जरीही तुम्हाला त्याने बोलल्याचं कितीही टेन्शन आलेलं असलं तरीही ते त्याला अजिबात दाखवायचं नाही. हे लोक ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की एने हा आपल्याला मनातून अस्थिर करायचंच आहे, आपल्याला त्रास द्यायचाच आहे. त्यावेळेस त्यांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षाही आपल्याला काही कामं महत्वाची आहेत हे तुम्ही त्यांना दाखवलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही दुर्लक्ष कराल तेव्हा ते सुद्धा आपोआप बाजूला होतील. आपण कुठल्याही अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर आपलं सगळं काही ओके आहे, ठीक आहे असंच दाखवावं. त्यांना समजलं की आपण कुठल्या तरी अडचणीत आहोत, त्रासात आहोत, तर मग बस लोहा गरम है, मार्ग हतोडा असं ते करतील आणि आपलं दुःख आणखी वाढवतील. या लोकांशी तुम्ही तुमचा आनंद, यश किंवा आणखी काहीच शेअर करू नका, त्यांना काहीच सांगू नका. तोंडावर तर ते असं अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण घालायचं याची तयारी करायला सुरुवात करतील. ही माणसं इमेज कॉन्शियस असतात, म्हणजेच बदनाम व्हायला घाबरतात, खूप आपली इमेज जपतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन सगळीकडे फिरतात, मिरवतात. तेव्हा चार लोकांमध्ये तर मुद्दामहून त्यांना चांगलंच म्हणावं, जरीही आपल्याला आवडत नसेल तरीही. म्हणजे त्यांना आपल्याबद्दल वाईट बोलत जायला ठिकाणं कमी उरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत घेऊ नका. म्हणजे उगीचच त्यांना टॉलरेट करण्याची वेळ येणार नाही. आर्थिकच नाही, इतर कुठल्याही प्रकारची या लोकांकडून मदत घेऊ नका. म्हणजे तुम्हाला त्यांना पुन्हा ऐकावं लागणार नाही.